नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, महा ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जात पडताळणी संदर्भामध्ये काही एक क्वेरीज आहेत, तर ते आपण इथं पाहूया, त्याचे म्हणजे क्वेरीज आणि सोल्यूशन। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, आता आपण दर सोमवार मंगळवारी महा ऑनलाइन यूट्यूब चैनल वरती रात्री 9 वाजेनंतर लाइव येणार आहेत। ज्यांना पण आपल्या समस्या असतील त्या लाइव आपण स्ट्रीम मध्ये सहभागी होऊ शकता। त्याचबरोबर जो आपला डिजिटल बनो यूट्यूब चैनल आहे, त्याच्यासाठी सोमवारी आपण लाइव येणार आहेत संध्याकाळी 9 वाजता। तर ज्याचे पण डाउट्स असतील तर ते डिजिटल बनो यूट्यूब चैनल आणि महा ऑनलाइन 1 यूट्यूब चैनल हे दोघेही सब्सक्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काही तुमचे अडचणी असतील तर त्या क्वेरीज तुम्हाला तिथे मांडण्यात येतील, म्हणजे सॉल्व करण्यात येतील। आता एक क्वेरीज आहे, अस्सलाम वालेकुम भाई, मैंने राशन कार्ड में अपडेट किया है 10 दिन पहले और अभी एप्लीकेशन स्टेटस चेक कर रहा हूँ तो एक्शन पर क्लिक करता हूँ तो कुछ बता नहीं रहा है, बैक हो जाता है, क्या करना चाहिए? ये देखो, अगर तुमने मतलब मैंने ऑनलाइन उसमें मॉडिफिकेशन किया है तो उसके लिए जो है आपको स्टेटस जो 45 डेज उनको अप्रूवल को लगता है। तो अभी अगर तुम्हारा एक्टिंग मतलब मैंने राशन कार्ड है तो उसका स्टेटस इतना मतलब मैंने ये नहीं दिखाई देगा, फिर भी एक बार जो आप फूडमैन के ऊपर जाके आपका जो संबंधित राशनिंग ऑफिसर है उससे एक बार कांटेक्ट जरूर करें। नेक्स्ट क्वेरी है, सर माझ्या मुलाचे कास्ट वैलिडिटी पेपर ऑनलाइन करून वैलिडिटी ऑफिसला जाऊन अलिबाग मध्ये स्वतः नेले, पण स्पीड पोस्ट ने पुरावे अपुरे आहेत, त्यांनी मला दिनांकापर्यंतचा जात नोंदचा पुरावा, आजोबा पंजोबांचा पुरावा आहे, शिवाय त्यांनी वारस नोंद फेरफार नोंद पुरावे हवे आहे, पण जमीन नाही, पंजोबा आजोबा शिकलेले नव्हते, जातीचा दाखला नाही त्यांचा, मग आता काय करावे सांगा, बरं माझा मुलाचा एज्युकेशनचा क्वेश्चन आहे। हे बघा, आता त्यांना जो म्हणजे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे का, तुम्हाला जे म्हणजे मानक दिनांकाचे जे पुरावे आहेत, म्हणजे आता तुम्ही ज्या पण म्हणजे आता जसं SC ST असेल तर 1950 पुरावा पूर्वीचा पुरावा द्यायचा आहे, विजय NT असेल तर 61 आणि OBC असेल तर 1967, तर तुमच्याकडं समजा काही जमीन वगैरे नसतील, महसुली पुरावे वगैरे काही नसेल, तर तुम्ही शैक्षणिक पुरावे देऊ शकता आणि शैक्षणिक पुराव्यामध्ये तुम्ही ब्लड रिलेटिव्हचे देऊ शकता। असं गरज नाहीये का तुमचे आजोबा पंजोबा वडील किंवा तुमचे जे आता मोठे काका वगैरे असे, म्हणजे तुम्ही ब्लड रिलेटिव्ह मधले कोणतेही पुरावे, म्हणजे जेणेकरून तुम्ही सिद्ध करू शकता का तुम्ही महाराष्ट्रातले म्हणजे कायमस्वरूपी रहिवास असून मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, प्लस जर तुमच्याकडे जाती संदर्भामध्ये जर तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये जे काही पुरावे असतील तर ते अपलोड करा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा, जसा तुम्ही आजोबांचा सांगितलंय तर आजोबाच्याच बरोबर समजा चुलत आजोबा असतील तर त्यांचा पण म्हणजे मग चुलत आजोबांचे मग किती म्हणजे मुलं मुली होत्या ते पण म्हणजे त्याच्यामध्ये, म्हणजे तुमची वंशावळ विस्तृत करा आणि त्याच्या अनुरूप डॉक्युमेंट्स अपलोड करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, FPS शॉप चेंज करायचं आहे, चेंज हे बघा, FPS शॉप जो आहे तो चेंज करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो संबंधित आहे राशन ऑफिस, जर ग्रामीणचा असेल तर तुम्हाला तहसीलमध्ये पुरवठा विभागात जायचं असेल, शहरी असेल तर तुमचा जो काही राशनिंग ऑफिस आहे तिथे जाऊन करावं लागेल। सध्या तरी जे राशन शॉप चेंज करण्याचा ऑनलाईन नाहीये, नवीनसाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता, परंतु जे एक्झिस्टिंग आहे त्याचा जर करण्यासाठी सध्या तरी ऑनलाईन ही वर्क करत नाहीये। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझा ST कोळीचा दाखला आहे, रायगड जिल्ह्याचं कास्ट वैलिडिटी होते का? मी अप्लाय केलंय ऑनलाईन, व्हेरिफिकेशन इन प्रोसेस दाखवते।
हे बघा आता तुमचं जर त्या मी अलिबागचं पण म्हणजे कोणकोणते तिथं एस टी समाजाचे कोणकोणत्या लोकांना जात पडताळणी दाखला दिला गेला त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तर कृपया एकदा ते पाहून घ्या. तिथं म्हणजे महादेव कोळीला जाती जात पडताळणी दाखला दिला गेलाय किंवा नाही हे बघा. कोणत्याही म्हणजे एस टी जमात म्हणजे अनुसूचित जमातीचा जो आहे ते व्हॅलिडिटी म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ती जमात आहे की नाही हे त्यांच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड असतो. जर रायगडमध्ये म्हणजे तुमचा महादेव कोळी जर राहत असतील तर तिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्की मिळेल, परंतु जर रायगडमध्ये जर महादेव कोळे नसतील तर मग त्यावेळेस ते जे त्यांची जे अर्ज आहे त्याची छाननी म्हणजे त्यांचं समाधान होईपर्यंत मग ते करतात. राहिला प्रश्न आता तुम्ही व्हॅलिडिटीला टाकलाय प्रोसेसमध्ये दाखवतोय तर सर्वसाधारणपणे जे आहे 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि समिती जी आहे जे एज्युकेशनचे प्रकरण आहे ती जल म्हणजे 1-2 महिन्यामध्ये निपटारा करण्याचा प्रयत्न करते. तर बघा वेट करा नाहीतर एकदा समितीमध्ये जाऊन या. नेक्स्ट क्वेरी आहे एच एफ एस क्या होता है हिंदी में बताए. ये देखो HOF यानी हेड ऑफ फैमिली और HOFIN तो इसका मतलब है हेड ऑफ द फैमिली वो रहता है जो घर का बड़ा पुरुष रहता है, कर्ता धरता रहता है, उसको हम HOF कहते हैं. HOFN जो है वो घर की जो बड़ी महिला है हमारे कुटुंब में जो राशन कार्ड के अंदर जो महिला बड़ी है एल्डर वुमन तो वो मतलब है HOFN होती है. नेक्स्ट क्वेरी आहे ओबीसी साठी कास्ट सर्टिफिकेट स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट साठी वेगळं वेगळं काढावं लागते का. हे बघा जर तुम्हाला महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्याकडे महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्हाला समजा केंद्राचं समजा काही पोस्ट असेल किंवा केंद्राची काही काही शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागते. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे, फरक एवढाच आहे का जे महाराष्ट्राच्या अंडरमध्ये ज्या शाळा कॉलेजेस आहेत किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं सर्व्हिस नोकरी तुम्हाला घ्यायची असेल तर तिथं महाराष्ट्र स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल. आणि ज्या केंद्राचे आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला केंद्राचं कास्ट म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला सर्वसाधारणपणे जनरली कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, परंतु त्याला काही अपवाद पण आहेत. जसं NIT कॉलेज जो नागपूरचा आहे त्याच्यामध्ये सेंट्रल पोस्ट ती सेंट्रल कॉलेज म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट रन करते तरी तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागते, परंतु जनरली सहसा लागत नाही. आणि ती सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची प्रोसेस अशी असते व्हॅलिडिटीची यदा कदाचित तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय केला आणि त्यांना डाऊट आलं तर ते ते संबंधित जो कलेक्टर ऑफिस आहे त्याला ते म्हणजे गोपनीय पत्र पाठवतात का हा जो दाखला तुम्ही दिलेला आहे हा तुमच्या विभागामार्फतच इश्यू केलेला आहे आणि तो खरा आहे का या संदर्भात त्यांचा पत्रव्यवहार होतो आणि ती त्यांची कास्ट व्हॅलिडिटी असते सेंट्रल म्हणजे पोस्टसाठी. आता म्हणजे यात एक्झाम्पल देण्याचा सांग जर आपण बघितलं तर UPSC हे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे त्याला कंडक्ट करते, MPSC हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करते. आता UPSC साठी जे आहे तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल, MPSC साठी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल, हा फरक आहे. नेक्स्ट क्वेरी आहे माझ्या कास्ट व्हॅलिडिटी साठी पण त्यावर कास्ट सर्टिफिकेट नंबर 1283 जागी 283 आलाय तर काय करावे लागेल. हे बघा आता याच्यासाठी जो आहे तुम्हाला काही असा एडिटचा वगैरे म्हणजे नाहीये आणि तुम्ही जर समजा कास्ट सर्टिफिकेट वरती ते बदल म्हणजे जर 1283 आहे त्याला 283 पण करू शकता नाही, कोणताही तहसीलदार किंवा SDO करून देणार नाही. बेटर वे याच्यासाठी तुम्ही जे आहे एक अफिडेविट करून ठेवा
आणि त्या अफिडेविट जिथं पण असेल तर तिथं तुम्ही ते देऊन तिथं त्यांना त्यांचं समाधान होईल असं त्या प्रकारे एक अफिडेविट करून ठेवा. सविस्तर त्याच्यावर वर्णन असलेला अफिडेविट करून घ्या. नेक्स्ट क्वेरी आहे, एससी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्र एमपीएससी साठी चालक. आताच मी वर्णन केलेला आहे तर तुम्हाला हा मुद्दा कळला असेल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर ओबीसी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कैसे बनाए. ये देखो ओबीसी कास्ट सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हम अपने सरकार पोर्टल से भी कर सकते, सेतु केंद्र से भी मतलब अप्लाई कर सकते, या तो फिर आप जो है महाई सेवा जो आपके नजदीक के अंदर है महाई सेवा से भी कर सकते. अभी एक जो अपने सरकार के ऊपर जो सिटीजन है यानी हम अपना खुद का लॉगिन आईडी बना के करते तो वहां से भी अप्लाई होता है, लेकिन अभी फिलहाल उसके अंदर मतलब एरर आ रहा है, ये बात ध्यान रखें. उसमें जो है सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट के अंदर जो है माइग्रेशन का सर्टिफिकेट का नाम आ रहा है. तो बेहतर वे आपके पास में दो ऑप्शन है, एक तो महाई सेवा केंद्र से अप्रोच करें या तो फिर सेतु केंद्र से. नेक्स्ट क्वेरी है, कास्ट वैलिडिटी मी ऑनलाइन अप्लिकेशन करत आहे, माझा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला आहे, शिवाय टीसी देखील मी कॉलेजमधून काढला आहे. कास्ट वैलिडिटी इन फ्यूचर उपयोगात पडेल म्हणून मला काढून ठेवायची. हे बघा असं नसतंय, तुम्हाला कास्ट वैलिडिटी काढण्यासाठी तुम्हाला पर्पज निमित्त ते पाहिजे असते, आणि तो निमित्त असला का मग तुम्हाला त्याच्या अनुरूप त्या संबंधित विभागाचा जो आहे कव्हरिंग लेटर शिफारस पत्र लागतंय. आता आपण म्हणजे त्याच्यासाठी एक तर शिक्षणासाठी कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतो, किंवा आपण जर कधी नोकरी करायची असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करू शकतो, किंवा त्याच्यानंतर जे आहे इलेक्शनसाठी किंवा म्हाडाची घरं वगैरे जर असेल किंवा पेट्रोल पंप वगैरे तर त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी लागते. आता तुम्हाला फ्युचर म्हणून म्हणजे तसं करता येत नाही. आता म्हणजे याबाबत म्हणजे आपल्या विधानसभेमध्ये प्रश्नोत्तर उपस्थित केले, पुढं होऊ शकतो 12 मार्च मागेल त्याला कास्ट व्हॅलिडिटी हा जर आला तर त्यावेळेस होईल. पण सध्या तरी म्हणजे तुम्हाला नोकरी लागली तर मग तुम्ही नोकरी लागल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित विभागाचा लेटर लावून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला शासन जे आहे 6 महिन्याची मुदत देते. नेक्स्ट क्वेरी आहे, तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.